चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूलचा गेल्या 7 वर्षापासून निकाल 100% लागत आहे. यावर्षी सुद्धा निकाल 100% लागल्याने चांदूर बाजार नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यावर्षी स्कूलमधून अनुष्का भागवत 85.83% घेऊन स्कूलमधून प्रथम आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकामध्ये ईश्वरी वर्मा हिला 80.33%, तर तिसऱ्या क्रमांकामध्ये हर्षल रावडे याला 80.16% असून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा स्कूल तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अशोक हरकुट, अधीक्षक प्रभाकर भट्ट, प्राचार्य महेश भुले, रतन वाटकर, निखिल भाकरे, पंकज संबे, श्रद्धा तायडे, रवींद्र इंगडे या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी हे शिकले पाहिजे, त्यांना चांगले शिक्षण भेटले पाहिजे असे अशोक हरकुट यांना वाटत होते. म्हणून त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ऑरेंज स्कूलची स्थापना केली. 28 विद्यार्थ्यांवर सुरू केलेली शाळा आज 971 विद्यार्थ्यांवर जाऊन पोहोचली आहे. या सर्व वटवृक्षाचे आधार प्रभाकर भट आहेत असे मत सर्व विद्यार्थ्यांनी मांडले. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांच्या त्या ग्रामीण भागातील पालकांच्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून 28 जून 2010 रोजी माननीय अशोक कुमार जयकर, माजी नगराध्यक्ष चांदूर बाजार यांनी 28 जून 2010 रोजी या संस्थेची स्थापना केली. तशी 28 जून 2010 ते 2013 या कालावधीमध्ये नर्सरी KG1 आणि KG2 हेच वर्ग आम्ही या ठिकाणी चालवलेले होते. परंतु 2013 आम्हाला शासनाची परवानगी मिळाली आणि त्या दिवसापासून 1 ते 10 आणि 11 आणि 12 हे वर्ग आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहे. 28 विद्यार्थ्यांवर सुरू केलेली शाळा आज 971 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे, हीच आमच्या कामाची पाव होती. मागील 7 ते 8 वर्षापासून 2013 ते 2022 या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीच आमचा निकाल कमी लागलेला नाही. 2013 ते 2022 या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये आमचा निकाल 100% त्या ठिकाणी लागलेला आहे आणि हीच परंपरा माझा आम्ही त्या ठिकाणी जपलेली आहे आणि पुढेही जितके दिवस त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आहे तोपर्यंत आमचा 100% निकाल लागेल असा मला विश्वास त्या ठिकाणी. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.